नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोहिदा चोंदे पाटील आज आपला विषय आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करायचा स्पर्धा परीक्षांमध्ये कमी कमीत कमी वेळेमध्ये यश कसे मिळवायचे स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आधी हे समजून घ्या मित्रांनो आजचं कॉम्पिटिशनचं जग आहे स्पर्धेचं युग आहे आज आपण बघतोय प्रत्येक मुलगा दहावीपासून म्हणतो आहे मला अधिकारी बनायचा आहे आणि तो एक चांगला मार्ग आहे पुढे भविष्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या संधी आहेत की मी एक चांगला अधिकारी बनेल मी समाजासाठी काहीतरी चांगलं करेल तुम्हाला नोकरीची सुरक्षितता आहे मग नेमकं नियोजन काय असलं पाहिजे तर मित्रांनो तुमच्याकडे तुम्हाला बनायचं आहे एम पी एस सीतून अधिकारी तर यावेळेस समोर अभ्यासक्रम असला पाहिजे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर एक पेपर दोन पेपर तीन पेपर चार हे चार पेपर तुमचे व्यवस्थित त्याचा सिलेबस पाठ असला पाहिजे त्याच्या मागील प्रश्न तुम्हाला व्यवस्थित आधी अभ्यासाव्या लागतील त्याला समोर ठेवून तुम्ही राज्यसेवा पूर्वचा त्यानंतर पी एस आय एस टी आय एस ओ पूर्व आणि मुख्य खाली टॅक्स असिस्टंट क्लर्क एक्साईज यांचा पेपर म्हणजे असं तुम्हाला एकत्रितपणे कंबाईन स्टडी करावा लागेल माझा सल्ला असेल इथून पुढे अभ्यास करायचा आहे तर एकाच वेळेस सगळ्या परीक्षा तुम्हाला द्यायची आहे तुम्हाला फोकस अभ्यासावर करायचा आहे परीक्षांवर नव्हे परीक्षांची फक्त नावं बदलतात मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर सत्तर टक्के सिलेबस सारखा आहे आणि इथून पुढे तुम्ही जेव्हा म्हणाल मला एम पी सी करायची आहे त्या एम पी एस सी करत असताना तुम्हाला स्टाफ सिलेक्शनचे पेपर द्यायचे आहे बँकिंगचे पेपर द्यायचे आहेत रेल्वेचे पेपर द्यायचे आहेत हे सर्व पेपर तुम्ही देत राहाल त्यावेळेस तुमचा अनुभव वाढत जाईल तुम्हाला बदललेला पॅटर्न त्या ठिकाणी कळत जाईल आयोगाचा नेमकं काय विचारलं जातं आहे आणि मग आता तुम्ही आला आहात स्पर्धा परीक्षा करण्यासाठी तुम्हाला करायची आहे स्पर्धा परीक्षेची तयारी आणि काढायची आहे पोस्ट जायचं आहे रुबाबामध्ये आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी सत्कार मिरवणुका हे सगळे स्वप्न पाहून तुम्ही आलेले आहात आपल्या आईवडिलांचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे हे करण्यासाठी काय असावं लागतं मित्रांनो यावर मी आज बोलणार आहे खूप हुशार मुलं आहेत खूप हुशार विद्यार्थी आहेत प्रत्येक गावामध्ये पाचवी ते बारावीपर्यंत टॉपर आलेले भरपूर मुलं अशा अख्ख्या महाराष्ट्रातले मुलं विद्यार्थी या ठिकाणी तयारी करत आहेत म्हणजे हुशारांची कमतरता नाही आहे आणि फक्त हुशार लोकच पोस्ट काढतात हा विषय नाही आहे ना। मित्रांनो तर या ठिकाणी मुद्दा आहे तुम्ही या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्ही किती सातत्यपूर्ण किती नियोजनबद्ध किती प्रामाणिकपणे अभ्यास करतात नाहीतर तुम्ही खूप हुशार आहेत तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे परंतु तुमच्यामध्ये सातत्य नाही आहे तुमच्यामध्ये जमिनीवर राहण्याची क्षमता नाही आहे ती जर नसेल तर तुम्ही सक्सेस होणार नाहीत त्यामुळे यशाकडे जायचं आहे मग काय असलं पाहिजे तुमच्याकडे नियोजन असलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं बारावी झाली आहे बारावी झाल्याबरोबर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे पुढच्या तीन वर्षाचं नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर या तीन वर्षामध्ये तुमचा राज्यसेवा ला समोर ठेवून जर तुम्ही अभ्यास केला तर मला वाटतं तुमच्या सगळ्या परीक्षांचा अभ्यास त्या ठिकाणी झालेला असतो आणि मग या साठी तुम्हाला प्रत्येक विषयाचे क्रमिक पुस्तक आणि त्या त्या विषयाचा एक एक चांगलं संदर्भ ग्रंथ किंवा एक चांगलं संदर्भ पुस्तक वाचावं लागेल तुम्ही म्हणाल नेमकं काय वाचायचं याच्यामध्ये तर बेसिक सांगतो मित्रांनो मी जे आधी नावं घेतली आहे सगळ्या परीक्षांचे सगळ्या परीक्षांसाठी काय असावंच लागतं ते विषय जर तुम्ही केले नाहीत तर तुमची पोस्ट निघणार नाही हे नक्की ना आहे मग पोस्ट काढायचीच आहे मला सर लवकरात लवकर सक्सेस व्हायचं आहे मी काय करू तर मित्रांनो काही विषय आहेत ते नोटिंग करून घ्या इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी हे जे विषय आहेत ज्याच्याकडे दुर्लक्ष केल्या जातं आपल्या ग्रामीण भागातला प्रत्येक मुलगा म्हणतो सर माझं गणित बुद्धिमत्ता वीक आहे माझं इंग्रजी व्याकरण वीक आहे सगळ्यात आधी त्याच्यावर घाव घाला मित्रांनो दररोज इंग्रजीला एक तास द्या त्याचे दररोज न्यूजपेपरच्या हेडलाईन्स वाचा एखादा पॅसेज वाचा दररोज दहा ते पंधरा शब्द तुमच्या एका वहीमध्ये लिहिले गेले पाहिजे तुमचं इंग्रजीवर आपोआप कमांडील तुमची होकॅबलरी वाढली पाहिजे हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे दुसरं गणित बुद्धिमत्ता हे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं बरेच वेळेस कमकुवत असतं मग गणित बुद्धिमत्ता तुम्हाला करायचं आहे तर त्यासाठी तुमच्याकडे सराव असला पाहिजे दररोज सराव करा मग कशातून करायचा अनेक पुस्तकं आहेत परंतु सुरुवात कशी करायची गणित बुद्धिमत्तेची तर गणित बुद्धिमत्तेचे जुने आलेले प्रश्न तुम्ही पाहिले पाहिजे ते मग पोलीस भरती तलाटी ग्रामसेवक आता आलेले नवीन महापोर्टलचे प्रश्न हे सगळे तुम्हाला बघावे लागतील आणि मग त्यानुसार याच्या आधी पी एस आय एस टी आय एस ओला काय आलेलं आहे राज्यशिवा पूर्वमध्ये शिशाटमध्ये बुद्धिमत्तेवर कोणते प्रश्न आलेले आहेत हे सगळं तुम्ही जेव्हा बघाल त्याचं विश्लेषण कराल त्यावेळेस तुम्हाला कुणाच्याही मार्गदर्शनाची गरज राहणार नाही तुम्ही स्वतः त्या ठिकाणी तुमची स्वतःचे गुरु झालेले असाल अट एकच जुन्या प्रश्नपत्रिका अत्यंत काळजीपूर्वक अत्यंत व्यवस्थितपणे तुम्हाला विश्लेषित करावे लागतील गणित बुद्धिमत्ता झालं पुढचा मुद्दा चालू घडामोडीचा हा विषय फार महत्वाचा आहे कारण की तुम्ही जे इतर सगळे विषय अभ्यासणार आहात त्या सगळ्या विषयांना अपडेट ठेवण्याचं काम चालू घडामोडी हा विषय करणार आहे आणि मित्रांनो हा विषय शेवटच्या आठ दिवसामध्ये होत नसतो आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे मी शेवटच्या आठ दिवसामध्ये चालू घडामोडीचे काही पुस्तक घेईल आणि ती वाचेल अत्यंत चुकीचा मार्ग मित्रांनो तुम्ही ज्या दिवशी सुरुवात करत आहात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला त्या दिवशीपासून तुमचं दररोजचा एक न्यूजपेपर लोकसत्ता असेल सकाळ असेल मटा असेल यापैकी एक चांगला न्यूजपेपर तो कंटिन्यू तुम्ही वाचून वाचन करून एक वही बनवून त्याच्या नोट्स काढलेले असले पाहिजे दर महिन्याचे तीन मासिकं कंपल्सरी आहेत मित्रांनो एक लोकराज्य दुसरं कुरुक्षेत्र आणि तिसरं योजना हे तीन मासिक त्यांचं व्यवस्थित विश्लेषण करून तुम्ही हे तीनही मासिकं वाचून त्याच्या नोट्स काढलेल्या असल्या पाहिजेत ज्या दिवशीपासून अभ्यास सुरू केला आहे त्या महिन्यापासूनची मासिकं तुमच्याकडे संग्रही अंडरलाईन करून आणि त्याच्या नोट्स काढून असल्या पाहिजेत तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही चालू घडामोडीचे आउट ऑफ मार्क्स पाडण्यापासून पुढे विषय कोणता आहे इतिहास भूगोल विज्ञान राज्यघटना हे चार विषय आहेत मित्रांनो या चार विषयाचा बेस काय आहे माहीत आहे हे चारही विषय तुम्हाला करायचे आहेत सुरुवातीला क्रमिक पुस्तकं बोर्ड पाचवी ते बारावीपर्यंतची या सगळ्या विषयांची पुस्तकं वाचून टाका भूगोल असेल महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल व्यवस्थित करा इतिहास आहे शिवाजी महाराजांचा इतिहास प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास हे व्यवस्थित करा विज्ञान आहे मित्रांनो पाचवीपासून पाचवी ते दहावीपर्यंतचे विज्ञानाचे पुस्तकं टोटली तुमचे व्यवस्थित वाचून आणि त्याचे रिव्हिजन झालेले असल्या पाहिजेत विज्ञान झालं राज्यघटनेसाठी नागरिक पुस्तकं व्यवस्थित वाचा आता नवीन अभ्यासक्रमामध्ये बारावीचे राज्यशास्त्राचे पुस्तक खूप अत्यंत उत्कृष्ट आहे ते व्यवस्थित वाचा हे आधी बेसिक्स आहेत मित्रांनो हे आधी करा आणि नंतर मग मार्केटमध्ये जे पुस्तकं आहेत ते पुस्तक तुम्ही एक एक चांगलं पुस्तक एक एक चांगला संदर्भ ग्रंथ त्या ठिकाणी वापरू शकतात आणि आपल्या यशाचा शिखर त्या ठिकाणी गाठू शकतात हे सगळं तुमच्याकडे आहे तुम्हाला कळालंय आता मला प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं आहे माझा सिलेबस पाठ असला पाहिजे मी हे हे पुस्तकं वाचले पाहिजे हे सगळं कळालं मित्रांनो तुम्हाला हेही कळतंय दररोज सकाळी सहा वाजेपासून रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत मी अभ्यास केला पाहिजे हे सगळं नियोजन तुमच्याकडे तयार आहे परंतु उद्याचा अलार्म लावून ठेवलेला आहे सहा वाजताचा सहा वाजता अलार्म असतो तुम्ही तो बंद करतात आणि म्हणतात नाही आता उद्यापासून मी उठणार आज थोडंसं आणखी एक तास झोप घेऊ द्या उद्यापासून करणार हा उद्या कधी उगवतच नाही ज्यांचा उगवत नाही ते सगळे अपयशाच्या खाईत लोटले जातात आणि ज्यांचा तो त्याच दिवशी उगवतो ते विद्यार्थी लवकर सक्सेस मिळवतात एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये पोस्ट काढतात आणि ते महत्त्वाचं आहे आपण जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाची अंमलबजावणी झाली पाहिजे मित्रांनो एक वाक्य आहे गाजलेलं वाक्य आहे की तुम्ही तुमच्या क्षमतेच्या फक्त पन्नास टक्के काम केलं ना तर जग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतं तुम्हाला ते काम करायचं आहे आणि शिव खेरांचं वाक्य लक्षात ठेवा येश तुमच्या हातात हे पुस्तक तुमच्याकडे संग्रही राहू द्या त्या वाक्यात त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक वाक्य आहे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात हे वाक्य तुम्हाला नीट कोरून ठेवायचं आहे आपल्या हृदयामध्ये आपल्या ध्येयासाठी झगडण्यासाठी हे वाक्य तुम्हाला खूप मोठी मदत या ठिकाणी करणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी मला वाटतं या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी प्रेरणा भेटेल अभ्यासाच्या नियोजनाला दिशे दिशा येईल यावर आपण पुढे प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा या संदर्भात आणखी व्हिडिओ आणणार आहेत या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ ऐकल्यास या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद थँक्यू